वनी मतदार संघ ये कोयला खदान खनिज संपदा से समृद्ध है, यही मतदार संघ विकास से दूर होने का आरोप किया जा रहा है। मारे गांव में अनेक विभाग के महत्वपूर्ण कार्य प्रभावित रूप से शुरू होने की वजह से मनसे के राज्य उपाध्यक्ष राजू उम्बरकर इन्होंने भारतीय जनता पक्ष के आमदार संजीव रेड्डी बोध गुरुवार इन पर आरोप किए हैं, लेकिन आमदार संजीव रेड्डी बोध गुरुवार ने सभी आरोपों का खंडन किया है। वनी मतदार संघ में आने वाले मारेगांव झरी जामनी में ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिति, भूमि अभिलेख, नगर पंचायत, वन विभाग, तहसील कार्यालय, पुलिस थानों में अनेक महत्वपूर्ण पद रिक्त है। इस वजह से कार्यरत कर्मचारियों पर काम का दबाव ज्यादा है, इसलिए आमदार बुधकुरवार जिम्मेदार है। उन्हें केवल लक्ष्मी दर्शन में इंटरेस्ट है, ऐसा गंभीर आरोप मनसे के राजू उम्बरकर ने किया है। इस आरोप का आमदार बुधकुरवार ने खंडन किया है। उम्बरकर ने अभी तक 3 बार विधानसभा चुनाव लड़े, उनका जनादेश कम हो रहा है, इस वजह से उन्हें मुझ पर बोलने का नैतिक अधिकार नहीं है, ऐसे कड़वे बोल आमदार बोनकुरवार इन्होंने सुनाए। यवतमाळ जिल्ह्यातील वनी मतदार संघ हा कोळशासाठी प्रसिद्ध आहे। वेगवेगळे विविध खनिज संपत्ती या मतदारसंघामध्ये आहे आणि याची सर्वात जास्त रॉयल्टी महाराष्ट्र शासनाला वनी मतदारसंघातून जाते। परंतु या वनी मतदारसंघाचं दुःख असं आहे की या वनी मतदारसंघामध्ये शासकीय दवाखान्यामध्ये डॉक्टर नाही, पंचायत समिती प्रभारीवर आहे, भूमी अभिलेख प्रभारीवर आहे, कृषी विभाग प्रभारीवर आहे, तहसीलमध्ये पुरते नायब तहसीलदार व इतर स्टाफ नाही, शिक्षण विभाग प्रभारीवर आहे, खरेदी विक्रीमध्ये परिपूर्ण भोंगा कारभार आहे, कास्तकाराचं अतोनात नुकसान तिथे होत आहे, जिल्हा परिषद तर लोकांना माहितीच नाही, अधिकारी दिसतच नाही, पीडब्ल्यूडी बांधकाम विभाग हे सुद्धा प्रभारावर आहे, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला सुद्धा संख्याबळ कमी आहे, फक्त 30 पोलिसांमध्ये वनी पोलीस स्टेशन चालत आहे आणि अशीच परिस्थिती या तिन्ही तालुक्यात आहे आणि त्या पोलिसांचं दुःख 24 घंटे ड्युट्या करून सुद्धा इथल्या जनता सेफ नाहीये। शिवाय पीएचसी सेंटर जो ग्रामीण भागामधला आरोग्याचा दुवा आहे तिथं सुद्धा डॉक्टरचा पत्ता नाहीये आणि म्हणूनच इथले आमदार संजू रेड्डी बोधकुरवार हे निष्क्रिय आहेत, यांची पकड, यांचा धाक कुठल्याही विभागात नाही, त्यांना पैशाशिवाय दुसरं काही दिसत नाही, म्हणून अशा आमदाराचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि सोबतच मागणी करतो। तर राजभाऊ उंबरकर माझ्या आरोप त्यांना नैतिकता नाही, विधानसभेतला 70,000 जनतेने मला निवडून दिलं, वने विधानसभेत तरी पदाची निर्मिती व्हायची आहे, त्या पदाखाली सत्य असलं तरी मागच्या 2 वर्षात महाविकास आणि सरकारच्या तळाशी जोडलं आहे। मी देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्यमंत्री असताना या माझ्या विधानसभेच्या क्षेत्रात सर्व पद पूर्ण झाले होते, परंतु त्यांनी महाविकास आणि सरकारवर लोकप्रतिनिधी म्हणून खासदार असेल त्यांनी स्वतः खासदारासाठी प्रयत्न केले, स्वतः फिरले, त्यांच्यावर त्यांनी जरूर आरोप करावे, माझ्या आरोप करण्याचा त्यांचा प्रश्नच येत नाही। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक नागपुर।